नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र, जय भारत। मी अरुण पाटील, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे एक्सप्लोर विथ एएनपी। तर मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं जे सिडको लॉटरी रिलेटेड जो व्हिडिओ होता, तर त्याच्यामध्ये आपण बघितलं की इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, त्याच्यानंतर डॉक्युमेंटेशन काय आहे आणि काय प्रिकॉशन तुम्हाला घ्यायचं आहे ही लॉटरीमध्ये अप्लाय करण्यापूर्वी। तर त्या व्हिडिओचा जर रेफरन्स मी तुम्हाला देईल, त्याला कंटिन्युअस करून आपण हा व्हिडिओ बनवतोय। तर आता या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की सिडकोची जी लॉटरी आहे, तर त्याचं ऍप्लिकेशन म्हणजे आवेदन कसं करायचं, तर त्याची पूर्ण प्रोसेस मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा, आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, ऑनलाईन ऍप्लिकेशन करण्यासाठी सिडकोची जी ऑफिशियल वेबसाईट आहे, सिडको गुगलवरती जाऊन तुम्ही सिडको होम म्हणून टॅप करायचं, आणि त्याच्यामध्ये सिडको लॉटरीची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्यांची, माय प्रेफर्ड सिडको होम रजिस्ट्रेशन पोर्टल, तर याच्यावरती जाऊन तुम्ही क्लिक करायचं। तर सिडकोचं ऑफिशियल त्यांचं ॲप्लिकेशन पण आहे, किंवा तुम्ही ऑनलाईन पण तुम्ही जाऊन वेबसाईटवरून अप्लाय करू शकता। तर याच्यामध्ये फर्स्ट तुम्हाला तुमचं नाव लिहायचं आहे, त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर, आणि त्याच्यानंतर हा जो कॅप्चा आहे तर कॅप्चा टाकून तुम्ही याला पुढे जायचं आहे। तर बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला इथं द्यायची आहे, आणि सर्वात प्रथम इथं इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे तुमचा आधार आणि आधारशी लिंक असलेलाच मोबाईल नंबर तुम्हाला याच्यामध्ये टाकायचा आहे। तर मोबाईल नंबर आणि कॅप्चा वगैरे टाकल्यानंतर इथं तुम्हाला या जी टर्म्स अँड कंडिशन आहे त्याला ॲक्सेप्ट करायचं आणि पुढे जायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर विचारेल, तर आधार कार्डची डिटेल तुम्हाला इथं फिल करायची आहे। आधार कार्डची डिटेल टाकल्यानंतर जो खालचा टिक बॉक्स आहे, तर त्या बॉक्सवरती टिक करायचं आहे, तर त्याच्यावरती तुम्हाला ओ टी पी येईल। तर ओ टी पी सिम्पल इथं आपण ओ टी पी जनरेट झालेला आहे, तर तो ओ टी पी टाकूया, आणि ओ टी पी टाकल्यानंतर आपली पुढची प्रोसेस चालू होईल। तर ओ टी पी मी टाकून घेतो। तर मेन इम्पॉर्टंट गोष्ट आहे की आधार कार्ड आणि तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो लिंक याच्यासाठीच महत्त्वाचा आहे। आता आधार कार्ड आपलं सक्सेसफुली लिंक झालेलं आहे, म्हणजे व्हेरीफाय झालेलं आहे, त्याच्यानंतर आपल्याला पॅन कार्डची डिटेल टाकायची आहे। तर पॅन कार्ड डिटेल टाकल्यानंतर तुम्हाला इथं ॲप्लिकेशन करण्यासाठी तुम्हाला विचारतं की तुमचा जो इन्कम आहे तो 50,000 आहे की 50,000 जास्त आहे। 50,000 म्हणजे तुमची ई डब्ल्यू एस कॅटेगरी, आणि त्याच्यावरती जी एल आय जी कॅटेगरी। त्याच्यानंतर तुम्हाला इथं कन्फर्मेशन विचारतं की तुमच्याकडे भारतामध्ये कुठे पक्के घर आहे का, म्हणजे तुमच्या नावावरती बोला। तर इथं होय म्हणलं तर तुमची हे ॲप्लिकेशन इथंच कॅन्सल होईल, आणि त्याला आपल्याला नाही बोलायचं आणि पुढं जायचं। तर याच्यामध्ये तुम्हाला ई डब्ल्यू एस आणि एल आय जी अशा दोन कॅटेगरी इथं दिलेल्या आहेत। तर आपला इन्कम 50,000 जास्त असेल तर एल आय जीमध्ये, आणि कमी असेल तर आर्थिकदृष्ट्या म्हणजे ई डब्ल्यू एसमध्ये टाकायचं आहे। तर सिम्पल इथं मी ई डब्ल्यू एसला क्लिक करतो आणि पुढे जातो। आता बेसिक इन्फॉर्मेशन आपण म्हणजे फर्स्ट ॲप्लिकंट आहे, तर त्याची डिटेल्स इथं भरल्यानंतर पूर्ण तुम्हाला डिटेल इथं ऑटोमॅटिक फेच होऊन येते, बर्थ डेट वगैरे, त्याच्यानंतर मेल ईमेल आय डी, आणि त्याच्यानंतर तुम्हाला जो व्हॉट्सअप नंबर आहे जो तुमचा आधारशी लिंक आहे किंवा तुमचा रेग्युलर व्हॉट्सअप नंबर आहे, तर तो तुम्हाला इथं पुट करायचा। म्हणजे जेही काही अपडेट असतील लॉटरी रिलेटेड किंवा रिझल्ट रिलेटेड, तर ते तुम्हाला व्हॉट्सअपवरती अपडेट सिडकोकडून दिलं जाईल। तर ते टाकल्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस आहे। तर याच्यामध्ये हा जो डिटेल आहे, तर हे सगळं तुमचं सह अर्जदार आहे, म्हणजे आता ॲप्लिकंटची आपण डिटेल टाकले, तर याच्यानंतर सह अर्जदार आहे, तर त्याची डिटेल आपल्याला इथं फिल करायची आहे। तर याच्या अगोदर आपण जशी स्वतःची इन्फॉर्मेशन दिली, म्हणजे आधार कार्ड नंबर, पॅन कार्ड नंबर, तशीच सेम तुमच्या सह अर्जदाराची आधार कार्ड आणि पॅन कार्डची डिटेल तुम्हाला इथं द्यायची आहे। तर ह्या मी पटापट फिल करून घेतो आणि पुढच्या पुढे प्रोसेस करतो। तर मित्रांनो, आता आपण ॲप्लिकंट आणि को ॲप्लिकंट म्हणजे अर्जदार आणि सह अर्जदार ह्या दोघांच्या डिटेल इथं टाकलेल्या आहेत, आणि आता याला ही डिटेल्स टाकल्यानंतर आता आपण सिम्पल याला पुढे जाऊया आणि पुढच्या प्रोसेसला स्टार्ट करूया। तर आता पुढची प्रोसेस अशी आहे की इथं तुम्हाला श्रेणी सिलेक्ट करायला येते, आणि तुमचा जो रोजगार आहे किंवा तुमचे जे ऑक्युपेशन आहे तर ते काय आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला सिलेक्शन येतात। तर तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन कोणत्या सूचीमध्ये करायचं आहे, तर त्याची सर्व डिटेल इथं दिलेली आहे। अनुसूचित जाती जमाती भटक्या जमाती वगैरे आहेत, सामान्य म्हणजे तुमचं ओपन कॅटेगरीवाले आहेत, तर महाराष्ट्रातील प्रकल्पग्रस्त, असे भरपूर कॅटेगरी आहेत। ज्या कॅटेगरीमध्ये तुम्ही मोडता तर त्या कॅटेगरीमध्ये टाकायचं आहे। त्याच्यानंतर तुमचं काय बोलतात त्याला इन्कम सोर्स काय, तुम्ही म्हणजे पगारावरती काम करता, सॅलरी एम्प्लॉईड आहे किंवा स्वतःचा बिझनेस आहे, तर त्या डिटेल्स तुम्हाला इथं फिल करायचे आहेत। आणि त्याच्यानंतर खाली जो टिक मार्क आहे टर्म्स अँड कंडिशनचा, त्याच्यावरती टिक करून तुम्हाला सिम्पल पुढे जायचं आहे। पुढे गेल्यानंतर तुम्हाला जे डॉक्युमेंट आहेत बेसिक डॉक्युमेंट, तर ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला इथं अपलोड करायचे आहेत। आणि जे सर्व डॉक्युमेंट तुम्ही अपलोड कराल,
तर त्याच्यावरती सिग्नेचर असले पाहिजे, स्वतःची तुमची स्वाक्षरी असली पाहिजे आणि त्याचे स्कॅन डॉक्युमेंट तुम्हाला इथे सगळे अपलोड करायचे आहेत. ह्याच्यामध्ये तुमचे आणि तुमच्या अर्ज सह अर्जदाराचे हे दोघांचे पण डॉक्युमेंट इथं अपलोड करायचे आहेत. तर फटाफट मी हे सगळे डॉक्युमेंट अपलोड करून घेतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवतो. तर मित्रांनो, हे डॉक्युमेंट 1-to-1 तुम्हाला अपलोड करायचं आहे आणि डॉक्युमेंट अपलोड करताना तुम्हाला याच्यामध्ये एक कन्फर्मेशन विचारलं जातं की बारकोड आहे की नाही, किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला एक बेसिक गोष्टी आहेत त्या विचारल्या जातात. तर याच्यामध्ये सिम्पल, ज्याच्यामध्ये बारकोड नसेल तर त्याला नाही बोला, जर असेल तर हा बोला, जर असेल तर तुम्हाला तिथं बारकोड नंबर आहे तर तो तुम्हाला तिथं पुट करायला लागतो. तर भरपूर असे डॉक्युमेंट आहेत, कारण की दोघांचे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे तर थोडासा टाईम घेतो हा, कारण की इन्कम प्रूफ आहे, त्याच्यानंतर डोमिसाईल आहे, त्याच्यानंतर प्रधानमंत्री आवास योजनेचं सर्टिफिकेट आहे. तर असे भरपूर सारे डॉक्युमेंट तुम्हाला इथे अपलोड करायचे आहेत. तर ही थोडी लेंदी प्रोसेस आहे. त्याच्यानंतर इन्कम प्रूफमध्ये तुम्हाला काय काय डिटेल्स, तो ऑलरेडी ऑप्शन दिलेले आहेत की 12 महिन्याची सॅलरी स्लिप आहे, जे काही तुमच्याकडे अवेलेबल डॉक्युमेंट असेल तर ते प्रॉपर तुम्हाला इथं मेन्शन करायचं आहे. सर्व डॉक्युमेंट तुम्हाला 1-by-1 तुम्हाला अपलोड करायचे आहेत. आणि जी साईज आहे तर ती 2 MB पेक्षा खाली असली पाहिजे फोटोची साईज वगैरे. तर जास्त मोठ्या साईजचा फोटो तुम्ही अपलोड करू शकत नाही, तर साईज तुम्हाला रिड्यूस करायला लागेल आणि सर्व डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायला लागतील. तर ऑलमोस्ट सर्व डॉक्युमेंट आता आपण अपलोड करून झालेले आहेत. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता प्रत्येक ठिकाणी असं टिक 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 यायला असतं. तर सर्व डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर जो खालचा टिक बॉक्स आहे तर त्याला टिक करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जे ॲप्लिकेशन शुल्क आहे किंवा नोंदणी अर्ज नोंदणीचा जो शुल्क आहे तर ते भरण्यासाठी तुम्हाला 236 रुपये, 200+ त्याच्यावरती GST, तर हे भरण्यासाठी तुम्हाला हे ऑनलाईन पेमेंट तुम्ही करायचं आहे. तर याच्यावरती तुम्हाला सिम्पलचा टिक करायचा आहे आणि हे जे टर्म्स अँड कंडिशन आहे तुम्हाला पुष्टी करायचे आहे, मान्य आहे म्हणायचं आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. तर हे क्लिक केल्यानंतर तुम्हाला बिलिंग डिटेल येते, इथे सर्व डिटेल्स तुम्हाला येतात. तर पेमेंट कसं करायचं आहे, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा तुम्ही UPI ने पण पेमेंट करू शकता. तर याच्यात भरपूर सारे ऑप्शन आहेत, तर या ऑप्शनने तुम्ही हे पेमेंट करून तुमचा अर्ज सबमिट करू शकता.